चला आज एक वाफा राहिलेला आहे, त्यासाठी आता हे बी जे आहे ते होतं, ते हे जे काठी दिसते ना उभी, ह्या इथपर्यंत मी टोचून दिलं होतं आणि आत्ता तेवढा जो भाग दिसतोय जिथं काहीच खुरपलेलं नाही आहे तो तेवढा भाग राहिलेला आहे, आता तिथं लावायचं हे साधे शेंगदाणे, हे काही संस्कारित केलेले नाही म्हणजे याला काही खत वगैरे असं लावलेलं नाही आहे, तर हे साधे शेंगदाणे तर आता उद्या पाणी भरायचं तर म्हटलं आत्ता लावून देते हे शेंगदाणे म्हणजे ओळीओळीने टाकीते, तर आता तुम्हाला दाखवते मी आपला तो भुईमुग बघा, आता मस्त इथे द हिरवगार दिसू राहिलेलं आहे ते, आता त्याच्यामध्ये तण पण वाढलेलं आहे आणि जे लसूण आहे त्याच्यातही तण वाढलेलं आहे, आता तिथं निंदायवर आलेले आणि आपण इथं हे टाकलेलं होतं हावरी, तर ही हावरी बघा अगदी डोकावर राहिले, अगदी छोटी 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 हावरी आहे ती एवढीशी झालेली, आणि आता हे जे आहे ते ही शेपू होती, शेपूचे ना कैद टाकेल शेपा शेपा होतं हे आणि हे पण उतरलेलं आहे, ही मेथी बघा आपली मेथी एवढी उतरलेली, हे दोन वाफ्यामधली मेथी आहे, ही एवढंसं झालेलं आहे आणि बाकीचं तर मी तुम्हाला दाखवलंच होतं गवार आणि ते तिकडचं सगळं कोथिंबीर वगैरे धणे, तर हे धणे आता जास्त मोठे होत आले आणि हा लसूण आणि इकडं पण भुईमुग लावलं होतं थोडंसं आणि इकडं भुईमुग लावलंय ना, आता कडेला पण तिकडं आता भुईमुग टोचून देते, पहिलं मी भुईमुगाचं बी लावलं होतं तिथं, चार दिवस झाले तिथं भुईमुगाचं बी टोचून दिलं होतं, ह्या इथपर्यंत काठीचं मी काय केलेलं होतं खून केलेली होती, आता मग त्याच्यानंतर भुईमुगाचं बी संपलं, मग आता हे दुकानातून पुन्हा घेऊन आलोत, हे साधं आहे आपलं बी, आता हे शेंगदाण्याचं आहे, आता याला काही खत वगैरे किंवा रासायनिक असं काही असतं ते संस्कार केलेले असतात ते काय प्रकार नाही आहे, तर साधे शेंगदाणे आता मी टोचून देऊ राहिलेले आहे आणि आता तेच करण्यासाठी, आता खूप टाइमचं काम नाही आहे, अर्धा एक तासाचं काम आहे फक्त, व्यवस्थित आता टोचून दिलं का झालं, मग आता काही नाही, हा आता ते व्यवस्थित लावून दिलं का मग आता उद्या पाणी द्यायला मस्तपैकी, आता हे इथपर्यंत लावलं होतं खून केली होती कारण काय मला माहिती होतं की मी विसरून जायला बस, पण तशी काही गरज नव्हती खुण्याची कारण हे येतात असं खुरपलेला भाग दिसतोच आहे, तसं ताक तुझ्याकडनं पडेल बरं का, आता इथं शेपूच टाकेल इथं दिसतंय मला, त्याच्यावर पडेल बरं का, मग काय करू अजून थांबायचं का, नाही तर मग ते उखडायचं, अग खराब आहे खराब आहे खराब, ते मुंगे ठेवतील का पण ते नाही म्हणत मी, पण हे कस भुईमुगाचा बी फरक राहतो ना, लावायच्या आधीच निगेटिव्ह थिंग हे आईला आवडलं नाही आणि आता भुईमुगाचं बी कसं रासायनिक प्रक्रिया करून दिलेलं असतं त्याच्यामुळे ते मुंग्या वगैरे खात नाही आणि मला ती शंका कारण दुकानातून आणलेलं होतं आणि पाणी जर उद्या दिलं तर ठीक, नाही दिलं तर मग हे मुंग्या खाऊन जातील, आता हा शेवटचा वाफा कारण नसताना म्हणजे काकांना माहितीच नव्हतं त्याच्यामुळे तो भरून दिलेला होता आणि आता मला ते जरा थोडंसं निब्बर जात होतं कारण आधीच पाणी भरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे काही टाकलेलंच नव्हतं, तर बराच वेळ मला ते खुरप्याने ओढावं लागत होतं, कोणतं लय लवकर उतरू राहिले,
सकाळची मामोर थंडी वाजते आणि हे दुपारी असं चांगलं ऊन लागत बाई काय करते. पद्धतीने आपलं आता हे भुईमुगाचं जे बी आहे टिकली पडली टोचून झाले ते लावून झालेले त्याला तर कडेपर्यंत सगळं दिलंय लावून. आता इथून तिथून हे जेवढं आहे ते तेवढं सगळं आता लावून झालेलं आहे. आता आता हे पा हे काय झालेलं आहे पक्ष्यांनी बरोच याच्यातलं खाल्लेलं होतं. मग आता काही काही भागात असं उगलेलं नाही आहे तर हे इथं पण मी काय करते आता टोचून देते हे सगळं. आता उद्या पाणी द्यायचंच आहे तर मग होऊन जाईन. तसं आता बीज संपलंय नाही तर मग आणि ते बाय लावले होते तेव्हा हा तिसरा वाफा मीच लावला होता तर माझ्याच भागात जास्त उगलेलं नाही आहे असं झालंय. कसं लावलं असं देव जाणे मी. काही आत्ता काही काही येऊ राहिलेले बघा काही ठिकाणी तर तसे उगू राहिलेले ते गवत हे पा हे तसे फुटलंय हे. मीच लावलेल्या वाफामध्ये मला ते भुईमुगाचं बीज म्हणजे जास्त भुईमुग उगवलेलं दिसत नव्हतं आणि काय करणार आता मी पुन्हा माझं जेवढं ते शेंगदाणे होते ते लावून देत होते. जसं पुढं पुढं जावा तसं तसं ते रिकामच वाटत होतं म्हणून मी म्हटलं आता पूर्ण वाफ्यामध्ये आता आपण लावूनच द्यावा. आणि बाकीच्या पण वाफ्यामध्ये मी पाहिलं तर आता जेवढे जेवढे मला कमी दिसलेत मी तिथं तिथं लावून देत होते आणि जास्त दाटीवाटीने पण ते काय होतात पोसत नाही त्याच्यामुळं मग ते अंतर ठेवूनच लावावं लागतं. शेंगदाणे म्हणा हावरी म्हणा मेथी हे सर्व जे आहे ते हे फक्त घरी खाण्यासाठीच केलं होतं ह्याच्यातला काही विकण्याचा भाग नव्हता. पण जे यावा ते पण व्यवस्थित यावं कारण कायमध्ये दोन दिवस आम्ही गेलो नव्हतो तर पक्ष्यांनी बरंचसं उखडून ठेवलेलं होतं आणि तसं पण बरंचसं म्हणजे एक दोन याच्यामध्ये बी आतल्यातच हे खराब होऊन गेलं होतं त्यामुळं मग मी म्हटलं की आता हे सगळं असं व्यवस्थित आता लावून द्यावं. तरी अजून भुईमुग यायला म्हणजे जेव्हा भुईमुगाच्या शेंगा बनायला अजून बराच टाईम आहे
आत्ताशी तो कुठं फुटलाय? चला आता जेवढं जेवढं नाही आहे तेवढं त्याच्या दिलं टोचून. असं उकरलेलं दिसतंय ना तसं तर हे अजून येऊ राहिलेले बघा अजून येत आहे हे बा इथं दिसतंय खपली खाली आहे हे पण येऊ राहिलेले पण काही ठिकाणी ना तर अजिबात दिसत नाही तर ह्यात हे उकरलेले जेवढा भाग दिसतंय ना त्या उकरलेल्या याच्यामध्ये मी आता शेंगदाणे लावून दिले म्हणजे लावून मग असं उकरून मग लावलेलं आहे तर बरंच ठिकाणी आलेलं नव्हतं तर इथं पण बरंच ठिकाणी नाही दिसत असे तर बरंच तरी अजून हे इथं आहे लावायचं राहिलंच हे उद्याला इथं पाणी द्यायचंय म्हणजे सगळीकडे द्यायचंय पाणी असं नाही आता भुईमुगालाच पाणी भरायचंय आणि आता चला मग आता उद्या आमच्या इकडं रात्रीची लाईट आहे मग आता उद्या रात्रीची लाईट असल्यामुळं तसंही आता लाईट चेंज झालेली आहे तशी 7:30 वाजेपर्यंत आहे उद्या लाईट त्याच्यामुळं काही नाही नाही तर मग मी पाणी दिलं होतं तेव्हा रात्रीचंच पाणी दिलं होतं म्हणजे जवळ अंधार होता तेव्हाच पाणी दिलं होतं तर चला आज हे एवढं काम करून टाकलं उरलेलं बी लावायचं होतं आणि जिथं उगवलं नाही तिथं कारण कसं आहे पक्षी खाऊन घेतात किंवा काही काही बी ना त्याच्यामध्येच सडून पण खराब होऊन जातं मग अशा वेळेस मग आता पाहून आपण पुन्हा त्याच्यामध्ये टोचून द्यायचं असतं आणि तेच टोचून दिलं मी आता चला तर चला बाळ बिस्तरा घेते आणि घरी जाते आता मग दुपार झाली आहे ऊन पूर्ण डोक्यावर आहे म्हणजे 12:00 वाजले ते चला मग भेटू पुन्हा शासनावर लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय.